जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांनी वाहकामधून वाहणारी विद्युतधारा आय आणि त्याच्या दोन्ही टोकांमधील विभवांतर यांचा संबंध प्रस्थापित केला. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर म्हणजे परिपथातील दोन टोकांमधील विद्युत विभवांतर. व्ही हे त्या दोन्ही बिंदूंमधील विद्युतधारा आय आणि त्या दोन्ही बिंदूंमधील असणाऱ्या सर्व विद्युत उपकरणांमधील एकूण विद्युतभार आर यांचा गुणाकार इतके असते. याला ओहमचा नियम असे म्हणतात. हा संबंध पी एच ई टी सिम्युलेशनच्या साह्याने बघता येईल. विद्युतधारा आणि रोधक राशी यांचे स्वतंत्र परिणाम बदलले तर ह्या दोन घटकात काय बदल होतो याचे निरीक्षण करा. जर विद्युत रोध कायम ठेवला, विभवांतर वाढवले तर विद्युतधारा वाढते. विभवांतर कायम ठेवून विद्युत रोध वाढवला तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा कमी होते. परिपथातून वाहणारी विद्युतधारा विद्युतभारावर अवलंबून असते, म्हणून विद्युत उपकरणांमध्ये परिपथांमध्ये रोध वापरले जातात. त्यामुळे उपकरणाच्या विविध घटकांमध्ये असणारी विद्युतधारा प्रभावित होते. परिपथाच्या एखाद्या बाजूचा विद्युत रोध कमी जास्त केल्याने निर्माता त्या बाजूची विद्युतधारा कमी जास्त करू शकतो. स्वयंपाकघरातील मिक्सर परिपथाचा रोध कमी जास्त करून विद्युतधारेत बदल करतात. आपण मिक्सरवरची वेगवेगळी स्विच दाबतो त्यामुळे विद्युत रोध कमी जास्त होतो, त्यामुळे आपण विद्युतधारेवर नियंत्रण ठेवू शकतो.